नमस्ते बालमित्रांनो, मी आशा शेकडे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा. मागील व्हिडिओमध्ये आपण क्रियापद म्हणजे काय, क्रियापदाची उदाहरणे, त्याचबरोबर काही सराव प्रश्न पाहिलेले आहेत. तर आज आपण क्रियापद शिष्यवृत्ती परीक्षेला आलेले प्रश्न पाहणार आहोत. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी क्रियापदावर प्रश्न प्रकार कशा प्रकारचा आहे, वाक्यामधलं क्रियापद ओळखा, पर्यायमधलं क्रियापद सांगा, रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा, अशा प्रकारचे प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेला विचारले जातात. प्रश्न पहिला पाहूया. पुढील वाक्यात योग्य क्रियापद निवडू. त्या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे, मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक डॅश डॅश. या ठिकाणी खाली चार पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक एक मिळवला, पर्याय क्रमांक दोन मिळवू, पर्याय क्रमांक तीन मिळवणे, पर्याय क्रमांक चार मिळाला. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मिळाला. मिळाला हे क्रियापद आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालील पर्यायातील क्रियापद ओळखा. या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक एक की, दोन खा, तीन नी आणि चार मी. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन खा हे काय आहे, क्रियापद आहे. लताला छान गाणे गाता येते या वाक्यातील क्रियापद ओळखा. पर्याय क्रमांक एक येते, दोन गाणे, तीन लताला आणि चार छान. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक येते. पुढचे प्रश्न पाहूया. कवितेची ओळ दिलेली आहे या ठिकाणी. एवोनी फुलोलो या जगती या कवितेतील क्रियापद ओळखा. पर्याय क्रमांक एक या, दोन जगती, तीन फुलोलो आणि चार एवोनी. तर या ठिकाणी आपलं क्रियापद आहे पर्याय क्रमांक तीन फुलोलो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सरावासाठी गुगल फॉर्म दिलेला आहे, त्याचबरोबर PDF दिलेले आहेत, व्हिडिओ दिलेले आहेत. चांगल्या प्रकारे शब्दांच्या जातीची तयारी करा आणि परीक्षेला सामोरे जा. धन्यवाद मुलांनो.